जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंचांचा पदग्रहण सोहळा दिनांक 12 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त सरपंच शेख हारून शेख युनुस अत्तार यांनी सरपंच पदावर विराजमान होताच पहिल्या दिवसापासूनच जनसेवेच्या कामाला सुरुवात केली. या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी नवनियुक्त सरपंचांनी गावातील नागरिकांच्या प्राथमिक गरजा असलेल्या वीज पाण्याचे पिण्याचे पाणी रस्ते व गावातील स्वच्छता याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची ग्वाही दिली. तर नवनिर्वाचित सरपंच व पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या सोडण्यास प्राधान्य द्यावे असे मार्गदर्शनपर भाषणात प्रकाश पाटील यांनी व्यासपीठावरून बोलताना सांगितले. या पदग्रहण सोहळ्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा प्रकाश पाटील, श्रीकृष्ण गवई, वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष, माजी सरपंच प्रीती तायडे, ॲडव्होकेट भावराव भालेराव या सर्वांनी नवनिर्वाचित सरपंच शेख हारून यांच्या पदग्रहण व सत्कार निमित्त मार्गदर्शनपर भाषणे केली. MCN न्यूज मराठी करिता मंगल काकडे, पिंपळगाव काळे. मावळे सोसायटीचे अध्यक्ष महाद्रे गोंबाडे सर्व सन्मान्य सदस्य गावाच्या उपसरपंच आणि त्यांचा आज या फेर सत्कार आयोजित केला. पदवीधर समारंभ आयोजित केला असे आमचे सरकारी मित्र युवाचे सरपंच तीन तारखेला सरपंचाची निवड झाली. ठरल्याप्रमाणे त्या गावाच्या सरपंचाची शेख हरवण्याची याची निवड झाली. आपण त्याविषयी अभिनंदन केलं आणि 8 तारखेला आपण पदग्रहण समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. चांगल्या प्रकारचा संदेश त्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण तालुक्यामध्ये गावांमध्येच नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये द्यायचा होता. परंतु एक दुर्दैवी घटना घडली आणि सर्वांचा हिरमोड झाला. अशोक पाटील वारले कानून यांचा झाला आणि आज छोटे काही पदग्रहण समारंभ आपण आहे तिने आयोजित केला. साहेब असतील ठरल्याप्रमाणे सर्व या गावात होत आहे आणि आज तिसरा सरपंच त्या ठिकाणी आपण हारूच्या रूपाने या गावामध्ये आपण दिला. गावाच्या विकासाच्या बाबतीत आपण 2.5 वर्षामध्ये पाहिलं असेल की एखादा माणूस हे आपण आपले तर म्हणूनच राहतो, आपण आपली स्तुती म्हणूनच राहतो, परंतु जे आपले विरोधी पक्षातले लोक आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यामधले काही लोक मला म्हटलं की नाही एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी ही जी मंडळी नवीन आलेली आहे त्या मंडळीने या ठिकाणी केलेलं आहे आणि चांगले कामं या गावामध्ये होऊन राहिले आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे की जे लोक आपण या ठिकाणी निवडून दिलेले आहेत, जे लोक आपण या ठिकाणी पदार बसवलेले आहेत, त्या लोकांना एक जनतेच्या हिताची कामं जनतेच्या हिताचे निर्णय ते या ठिकाणी घेत आहेत आणि मनस्वी त्याचा आनंद सुद्धा आहे आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची वाटचाल येणाऱ्या काळामध्ये हारूच्या रूपाने आपण सरपंच दिला आणि हारूच्या काळामध्ये या गावाचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा सर्वांकडून या ठिकाणी व्यक्त करतो. एक 2-3 विषय महत्वाचे आहेत त्या गावाच्या संदर्भात की आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये आपण पाण्याचा विषय असेल, दिवाबत्तीचा असेल, स्वच्छतेचा असेल, विकास कामध्ये चालू राहतात, परंतु ह्या 3 मूलभूत ज्या गोष्टी आहेत प्रत्येक गावातल्या व्यक्तीला ह्या प्रामुख्यानं त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत आणि ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मधल्या काळामध्ये 2 व्यवस्था झाल्या. मधल्या काळामध्ये थोडस या महिन्यामध्ये पाण्याचा विषय आला थोडासा, परंतु या 10-12 दिवसामध्ये पाण्याच्या बाबतीत आपल्याला काय या ठिकाणी करता येईल आणि या गावातल्या 5व्या 6व्या दिवशी या गावातल्या लोकांना पाणी कसं देता येईल
त्याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये आपण झालं पाहिजे. पण त्या काळामध्ये थोडासा प्रॉब्लेम म्हणूनच होता, त्यामुळे तुमचा दोष नाही मलाही माहीत आहे. कुठेतरी काल संबंधित अधिकारी त्याकडे माझ्याकडे आले, त्यांना मी सांगितलं, त्याप्रमाणे सूचना दिल्या आणि येणाऱ्या काळामध्ये ती सूचना तो जो प्रॉब्लेम आहे तो कुठेतरी कमी होईल. परंतु त्या ठिकाणी जातीचं लक्ष घालणं, दोन तीन ठिकाणचा विषय आहे, आसंग असेल पुढं पिथरी असेल, त्या दोन ठिकाणी जातीनं त्या ठिकाणी तिथं लक्ष दिलं असं निश्चितपणे दुर्दळीस तासाचा जो आमचा गॅप असतो निश्चितपणे त्या ठिकाणी घेईल. तसं जातीनं लक्ष त्या ठिकाणी घालावं लागेल आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मी त्या गोष्टी सर्व मंडळी, म्हणजे आता हारून सरपंच आहे म्हणजे मग झाला आपला सर्व, असं कृपा करून मी मागच्या वेळेस सांगितलं तसं कोणी वागत नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या गावातले 13 लोक सरपंच आहेत, अशा प्रकारचं वागणूक तुम्ही त्या ठिकाणी दिले पाहिजे आणि अधिकार तुम्ही त्या ठिकाणी असला पाहिजे, त्यापर्यंत आपण समजलं पाहिजे. सर्व ग्रामपंचायत सदस्य अध्यक्षांनी सर्व सदस्य गावातील आणि आपल्या ग्रामपंचायतचे सचिव डोंगे साहेब, आपण मागील 5 वर्षापासून ह्या ग्रामपंचायतचा कारभार सर्वांनी सर्वसंमतीने सर्वांना सोबत घेऊन चालवत आहे आणि आपला एकमेकांप्रती ज्या काही सद्भावना आहे, जे काही आपले संबंध आहे, जे काही आपले ठराव आहेत, जे काही आपल्या ठरलेल्या गोष्टी आहेत, त्या सर्व नियमाप्रमाणे ठरल्याप्रमाणे घडत आहेत. सव्वा वर्षानंतर राजीनामा देऊन नवीन माणसाला संधी दिली, हे आपलं जसं ठरलं होतं त्याप्रमाणे होत आहे. आणि आतापर्यंत झालेल्या दोन सरपंचांनी ह्या गावात विकास सुद्धा शेख अरुण भाऊ यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते व यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देते. व आजपर्यंत माझ्या सर्व सहकारी सदस्यांनी ज्या प्रकारे मला सहकार्य केले, त्याच प्रकारे शेख अरुण भाऊ यांना सुद्धा सहकार्य करावे मी सर्वांपासून अपेक्षा करते. व मी ज्या प्रकारे माझ्या सर्व सदस्यांनी कामात